विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील पान क्रमांक तेहतीस वरील घटक वर्षाचे बारा महिने हा पाहणार आहोत आपल्या सर्वांना इंग्रजी वर्षाचे महिने माहीतच आहेत बघा इंग्रजी महिन्यांनाच ग्रेग्रियन वर्ष असं देखील म्हणलं जातं आपल्याला या ठिकाणी जे चाक दिलेलं आहे किंवा जे चक्र दिलेलं आहे त्यावर बघा आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे बारा महिने जे आहेत त्यांची नावं दिलेली आहेत त्या प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात याविषयी देखील माहिती दिलेली आहे यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा याविषयी देखील माहिती दिली आहे आणि या ऋतूमध्ये वापरलं जाणारं साहित्य किंवा या ऋतूपासून बचाव होण्यासाठी आपण काय वापरतो याविषयी देखील आपल्याला चित्राच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे चला तर मग बघूया सुरुवातीच्या महिन्यापासून बघा वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबरला वर्ष संपते तर मग सुरुवात करूया जानेवारी महिन्यापासून बघा पहिला महिना असतो जानेवारी जानेवारीमध्ये एकूण दिवस असतात एकतीस दिवस जानेवारीनंतर दुसरा महिना असतो फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये एकूण दिवस असतात कधी अठ्ठावीस दिवस असतात तर कधी एकोणतीस दिवस असतात त्यानंतरचा महिना पुढचा महिना येतो मार्च मार्चमध्ये एकूण दिवस असतात एकतीस त्यानंतरचा महिना येतो एप्रिल एप्रिलमध्ये किती दिवस असतात तीस दिवस एप्रिलच्या नंतरचा पुढचा महिना येतो मे मेमध्ये एकूण दिवस असतात एकतीस मे नंतरचा पुढचा महिना असतो जून बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी बांध दाखवलेला आहे म्हणजे पुढचा महिना कोणता किंवा त्याच्या पुढं काय आहे ते बघता येतं जून जूनमध्ये किती दिवस आहे तीस दिवस जून नंतरचा महिना येतो जुलै जुलैमध्ये एकूण दिवस असतात एकतीस जुलैच्या नंतरचा महिना ऑगस्ट बघा आता या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी बघायलो तीस एकतीस तीस एकतीस परंतु जून जुलैनंतर येणारा ऑगस्ट महिना यामध्ये सुद्धा किती दिवस आहेत एकतीसच दिवस आहेत ऑगस्ट नंतरचा महिना येतो सप्टेंबर सप्टेंबरमध्ये एकूण दिवस आहे तीस त्यानंतर दहावा महिना आहे ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये एकूण दिवस आहेत एकतीस दिवस ऑक्टोबरच्या नंतर येतो नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आहे तीस दिवस आणि वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर डिसेंबरमध्ये आहेत एकूण एकतीस दिवस बघा ही झाली आपल्या महिना आणि त्यामध्ये असणाऱ्या दिवसांची माहिती आता बघणार आहोत की आपण ऋतू कोणत्या महिन्यांमध्ये कोणता ऋतू असतो बघा तुम्ही या ठिकाणी जर बाणांचं बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी बांध दिसतोय बघा फेब्रुवारीच्या अर्ध्या महिन्यापासून ते जूनच्या अर्ध्या महिन्यांपर्यंत ज जो हा पूर्ण बांध दाखवलेला आहे तो आहे उन्हाळा ऋतू म्हणजे फेब्रुवारीच्या अर्ध्या महिन्यापासून ते जूनच्या अर्ध्या महिन्यापर्यंत कोणता ऋतू असतो मग उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघा माहीत असतं की ऊन खूप पडतं उन्हाची दाहकता किंवा उष्णता खूप असते त्यामुळे आपण बाहेर जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतो टोपी वापरतो गॉगल वापरतो म्हणून या ठिकाणी ते चित्र दिलेले आहे त्यानंतरचा ऋतू असतो पावसाळा बघा पावसाळा कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत महिन्यापर्यंत असतो जूनच्या अर्ध्या महिन्यापासून ते ऑक्टोबरच्या अर्ध्या महिन्यापर्यंत काय असतो पावसाळा हा ऋतू असतो मग ह्या पावसाळ्यामध्ये पावसापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपण काय वापरतो बरोबर रेनकोट वापरतो छत्री वापरतो त्यानंतर पावसाळा संपला की लगेच सुरू होतो हिवाळा बघा आणि ह्या हिवाळा कधी असतो ऑक्टोबरच्या अर्ध्या महिन्यापासून ते फेब्रुवारीच्या अर्ध्या महिन्यापर्यंत हा हिवाळा ऋतू असतो आणि हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात थंडी पडते या थंडीचं आपल्याला संरक्षण व्हावं म्हणून आपण काय वापरतो स्वेटर मफलर किंवा टोपी म्हणजे उबदार कपड्यांचा आपण काय करतो वापर करतो बघा अशा पद्धतीने आपण काय करतो या चक्राच्या मदतीने ऋतूंविषयी महिन्यांविषयी आणि महिन्यात असणाऱ्या दिवसांविषयी माहिती पाहिली बघा आता या ठिकाणी काही आपल्याला प्रश्न विचारलेले त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधूया बघा पहिला प्रश्न विचारलाय की तीस दिवस असणाऱ्या महिन्यांची नावं सांगा बघा आता तुम्ही बघायचे तीस दिवस असणारे महिने कोणते आहेत एप्रिल मग तुम्ही ते आहे? या ठिकाणी काय करायचे लिहून काढायचे एप्रिल मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवते परंतु तुम्ही काय करायचे छानपैकी एखाद्या वहीवर या प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची आहेत एप्रिल नंतर बघा जून जून नंतर कोणत्या महिन्यामध्ये आहेत तीस दिवस सप्टेंबर सप्टेंबर नंतर नोव्हेंबर नोव्हेंबर झालं की डिसेंबरमध्ये तीस दिवस नसतात वर्ष पूर्ण होतं म्हणजे फक्त एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर एवढ्या महिन्यामध्येच काय आहेत तीस दिवस आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा संपूर्ण वर्षात एकतीस दिवस असणारे किती महिने आहेत आपल्याला या ठिकाणी महिन्यांची नावं विचारली आहेत का नाही तर आपल्याला एकूण म्हणजे किती महिने आहेत ते सांगायचे मग एकतीस दिवस असणारा महिना एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एकूण वर्षभरात फक्त सात महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात पुढचा प्रश्न बघा फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात अठ्ठावीस किंवा एकोणतीस त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा जून महिन्याच्या आधी कोणता महिना येतो बघा आता या ठिकाणी जून आहे तर जूनच्या अगोदर कोणता महिना आहे मे बरोबर म्हणून आपण या ठिकाणी मे लिहिणार आहोत आणि जानेवारी महिन्याआधी कोणता महिना येतो बघा या ठिकाणी जानेवारी आहे जानेवारीच्या अगोदर कोणता महिना येतो डिसेंबर मग आता या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत डिसेंबर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं हे चक्र समजावून घेतलं तसंच या प्रश्नांची उत्तरे देखील तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत